न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. आम आदमी पार्टीच्या वतीने वेळोवेळी निवेदन देऊन देखील कुठलीही कारवाई न झाल्यानं दिनांक 22 जून रोजी आम आदमी पार्टीच्या वतीने नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वार येथे 4 वाजता आंदोलन करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय. विषय जी काही शाळांची मनमानी चालू आहे, म्हणजे आपण बघितलं असेल कोरोना काळामध्ये शाळा बंद होत्या, ऑनलाईन मुलांना शिक्षण मिळत होतं, परंतु खाजगी शाळा त्या काळातली सुद्धा पूर्ण फी पालकांकडे मागते आणि पालकांना अक्षरशः परेशान केलं जातं, टॉर्चर केलं जातं आणि विद्यार्थ्यांना सुद्धा टॉर्चर केलं गेलं. आणि मग अशा परिस्थितीमध्ये पालकांसाठी ज्या शिक्षणाधिकाऱ्यांवर जबाबदारी आहे ते शिक्षणाधिकारी फक्त हातावर हात घेऊन बसलेले आहे. या राज्याचे माननीय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या उपस्थितीमध्ये 16 जुलैला आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांसोबत तसंच इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांसोबत इतर पालक संघटनांबरोबर बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये ठरलं का शाळांचं ऑडिट करायचं. पहिल्या टप्प्यामध्ये 20 शाळांचं ऑडिट ठरलं, परंतु इथल्या शिक्षण यंत्रणेनं त्या ऑडिटचं काय झालं, त्या शाळांची खरंच चौकशी केली का, याबद्दल आम आदमी पार्टीला कुठलाही पत्रव्यवहार केलेला नाही. कालच सेक्रेट हार्ट स्कूल आहे, त्या स्कूलच्या एका पालकाला अक्षरशः मुलाला दुसऱ्या शाळेत ट्रान्सफर करायचं आहे, तरी देखील शाळेने TC दिला नाही, म्हणून त्या पालकाने आमच्याशी संपर्क साधला. तर काल आम्ही त्या पालकाला घेऊन शिक्षण उपसंचालकांकडे गेलो. तर असे प्रश्न वेळोवेळी उपस्थित होत आहे, तर शिक्षण यंत्रणा नक्की करते काय. दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी सरकारनं ज्या पद्धतीने काम केलेलं आहे, अतिशय अप्रतिम काम केलं आहे. शिक्षणावरती 25% खर्च करून दिल्लीच्या शाळा जागतिक लेवलला चांगल्या स्वरूपाच्या केलेल्या आहेत. त्याचबरोबर दिल्लीमध्ये जसं आम आदमी पार्टीचं सरकार आलं, कुठल्याही शाळेला फी वाढू दिली नाही, सर्व शाळांचं लेखापरीक्षण केलं आणि पालकांना अक्षरशः चेक स्वरूपात जी ज्यादा रक्कम घेतलेली ती परत केली. मग नक्की महाराष्ट्रात अडतं काय किंवा महाराष्ट्रात अडचण काय आहे, हा प्रश्न घेऊन आम्ही शिक्षण उपसंचालकांकडे गेलो होतो आणि आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे. आम्ही दिलेल्या निवेदनावरती जर तुम्ही आम्हाला लेखी स्वरूपात माहिती दिली नाही आणि पालकांना जर दिलासा मिळाला नाही, तर 22 जूनला आम्ही आम आदमी पार्टीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयांच्या समोर आंदोलन करणार आहोत. आणि यासाठी आम्ही पालकांनासुद्धा आम्ही आवाहन केलेलं आहे का, जर पालकांना शाळा मनमानी पद्धतीने त्रास देत असेल, फीसाठी टॉर्चर करत असेल, आम आदमी पार्टीची हेल्पलाईन आहे 88 88 344 741 ह्या हेल्पलाईन नंबरवर फोन करा आणि 22 जूनच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हा, असं आवाहन मी पालकांना करतो. न्यूज इंडिया 27 साठी गणेश देवाडे, नाशिक.